नमस्कार, कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, शेतीविषयक नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की पंतप्रधान किसान योजनेचे पैसे जर तुमच्या खात्यात आले नसतील तर कशी तक्रार करायची ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. चला तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करूया. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एकदम अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, कारण की पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत 9.13 कोटी शेतकऱ्याच्या खात्यावर 18,253 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. पण जर तुमच्या खात्यात हे पैसे आले नसतील याची तक्रार सरकारने दिलेल्या संपर्कावर क्रमांकावर फोन करू शकता. तसेच तुम्ही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनाही कळवू शकता, असे अर्थमंत्री कालच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. निर्मला सीतारामन यांनी कालच सांगितले मित्रांनो की तक्रार कशी करायची आणि काय सांगायची. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी मंत्रालयाच्या माहितीनुसार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी लाभार्थ्याची नावे यादी या महिन्याअखेर किंवा पुढील महिन्यात जारी करणार आहेत. तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2020 नवीन यादी सरकारच्या अधिकृत संकेतस्थळ PM किसान गव्हर्नमेंट इंटवर जाऊन शोधू शकता. त्याशिवाय लाभार्थ्याची यादी आणि ऑनलाईन अर्ज देखील दाखल करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही थेट कृषी मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या तक्रार निवारण हेल्पलाईनवर संपर्क साधू शकता. तर मित्रांनो, तो हेल्पलाईन नंबर बघूया, ते कोणता आहे बघा. PM किसान हेल्पलाईन नंबर बघा, 1552 61. PM किसान टोल फ्री नंबर बघूया, 1800 11 55 26. PM किसान लँडलाईन नंबर बघा, 0 11 -23 38 10 92. पुन्हा एकदा सांगतो, 2338 10 92. आणखीन एक नंबर आहे मित्रांनो, 2338 24 01. त्यासोबत PM किसान ICT@government या ईमेलवरही संपर्क करू शकता. जर आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल आणि आता त्या लाभार्थी यादीमध्ये आपले नाव पाहायचं असेल तर सरकारने आपल्या आता ही सुविधा ऑनलाईन देखील प्रदान केली आहे. मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2020 नवीन यादी अधिकृत संकेतस्थळावर PM किसान गव्हर्नमेंटवरच जाऊन तपासली जाऊ शकते. शेतकऱ्यांना त्यासाठी PM किसान गव्हर्नमेंट इंडिया वेबसाईटवर लॉग इन करावे लागेल. यामध्ये आपल्याला दिलेल्या फार्मर कॉर्नर टॅबवर क्लिक करून या टॅबमध्ये शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत नावनोंदणी करण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे. जर आपण यापूर्वी अर्ज केला असेल तर आणि आपला आधार कार्ड योग्य प्रकारे अपलोड केला गेला नसेल किंवा काही कारणास्तव आधार क्रमांक चुकीचा नोंद झाला असेल तर त्याची माहिती देखील त्यात दिसून येईल. ज्या लाभार्थ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असेल ते नावे राज्य जिल्ह्यावर तहसील गावानुसार पाहता येतील. या शासनाने सर्व लाभार्थी संपूर्ण यादी अपलोड केली आहे. फक्त एवढेच नाही तर आपल्याला अर्ज स्थिती काय आहे याची माहिती मिळू शकेल. याबाबत आधार क्रमांक, बँक खाते, मोबाईल नंबरद्वारे शेतकऱ्यांना माहिती मिळू शकेल. याखेरीज पंतप्रधान किसान योजनेसंदर्भात स्वतः अद्यालय ठेवायचे असेल तर त्यांची लिंकही देण्यात आली आहे. लिंकच्या माध्यमातून आपण गुगल प्ले स्टोअरवरून पंतप्रधान किसान मोबाईल ॲप डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.